चैताली तू मी बघतोय आज सकाळपासून तू खूप काम करते, खूप छान मॅनेज केलं तुम्ही तुझ्या घरच्या पण गोष्टी, प्लस सत्यनारायण झाला, थकले असणार तू आज, पण आपल्या आज बाप्पा चाललेत प्रत्येक वेळेस म्हणत असतो, कारण की दोन वर्षा पहिले पण तसंच एक दिवसासाठी आले ते, तेव्हा म्हटलं होतं की पुढच्या वेळेस पाच दिवसाचं बसवेल, तर पाच दिवसाचं बसवला आणि ह्या वेळेस सुद्धा पाचच दिवस आहेत तुम्ही, पण मी प्रॉमिस करतो असतो मला पुढचे पूर्ण आयुष्य पूर्ण वर्ष आमच्या सोबत राहील, पूर्ण वर्ष नाही पूर्ण आयुष्य, आम्ही काही चुकलं असेल तर माफी मागतो आम्ही, मला माहिती आहे काही खूप चुक्या झाल्यात आमच्याकडनं पास्टमध्ये, तर नेहमी तू माफच करत असतो, यावेळेस पण माफ कर आम्हाला, काही पण असो त्याच्यामध्ये, इवन आमच्या प्रेमाचे भांडण काय असो ना त्या पण आम्हाला माफ कर, आमच्या फॅमिलीमध्ये पण काय असेल तर त्याच्यासाठी पण आम्हाला माफ कर, आणि जगातलं कोणीही काही आपल्याबद्दल जर वाईट वागत असेल तर त्याला प्लीज सांग की खुश राहतो तुझ्या लाईफमध्ये, तर एवढीच आम्ही प्रार्थना करतो तुझ्याकडे, आणि माझ्या सगळे जितके जवळचे मित्र परिवार आहे रिलेटिव्ह आहेत त्यांना सगळ्यांना सुखी ठेव, बाकी काहीच माझत नाही मी, कारण की लाईफमध्ये प्रत्येक जण हसत खेळत राहावं हीच गोष्ट असते, तर तू तर विघ्न हरताच आहे प्रत्येक लाईफमध्ये, तू सुख प्राप्ती करून देतो आनंदाचे क्षण आणून देतो, सो मी लास्टचे शब्द तुझ्यासोबत बोलतोय आणि तू माहिती आहे तू नेहमी ऐकतच असतो या गोष्टी, सो तुला प्रणाम करतो एक लास्टचा माझ्या घरून, तसं तर तू भेटतच राहणार आहे रोज मंदिरामध्ये, आपल्या या जगात काही कमी नाही मंदिरांची जिथे तू नाहीये, सो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, चलो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाजूला राहतो तरी येत नाही हा चैताली, हे दोघे क्लासमेट होते चैताली आणि गणपती बाप्पा बाप्पा चाललो
पुण्याला होता ना मी पुण्याला होतो नागपूरचे ते कलर ग्रेडिंगचा वगैरे चला मम्मी गणपती बाप्पा मोरया मोरया त्यात टाकून दिले तरी नारळ घेऊन घे टाकून दे अरे हाऊ बे म्हणा जकड अन्ना गणपती दाखवू नको चल अन्ना अरे तुलाच देऊ कोणी पण जाणार आहे हाय गणू आय होप तू एन्जॉय केलं आपलं तिने आमचा विसरला ना येस नक्की आणि अशा प्रकारे बाप्पांचं विसर्जन झालंय वाईट तर खूप वाटतंय पण आता चांगली सुरुवात करायची आहे आपल्याला बाप्पांच्या आशीर्वादाने आणि चेतरी आता लास्टचं प्रॉमिस कर की तू जिम प्रॉपर करणार आहे की नाही तर बाय बाय कर दे चलो बाय हे चेतली बापरे भाऊ द्यायला तयार नाही तुझं काय करते काय तू वाव तू याच्यासाठीच का फोन करत होती मला थोडस काय ते आपण दही उडा आणलं ते रे मारलं का बरं मला मम्मी काय म्हणतो तुला दहीवडे आणलेले नाही दहीवड्यात मम्मी तुला तेच सांगतो ना अरे मी कुठे ते गिटचं पाकिट तू गिट काय बोलते अरे मी तेच सांगते ना तू बनवलेले म्हणजे ते गिटचं पाकिट म्हणून आणले ते मी नाही का सांगू का ठीक आहे चालेल त्याच्यासाठी फोन लावतो तुम्हाला चेतरीने तिच्या स्वतःच्या हाताने ते एवढे बनवले याच्यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट काहीच नाही दही मध्ये साखर टाकली भाऊ याच्यावर आपण छान खूप सार दाखवून दिसू तुम्ही त्यावर अशी वाव आता वाटतंय ओरिजिनल